नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे बरोबर संध्याकाळी 8 वाजता ऑनलाईन आलेलो आहे. सर्वांनी लवकर लवकर ऑनलाईन यायचं आहे आणि लेक्चरला व्यवस्थित काय करायचं कंटिन्यू ऐकायचं आहे. कोणी पण मध्येच ब्रेक करायचं नाही. सगळा तुमच्यासाठी हा उपक्रम आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही देत आहोत. रोहित सोंदे सर आणि मी लेखक राजेश मेशे तुमच्यासाठी विनामूल्य हा उपक्रम राबवत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही पैशाचं वगैरे टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आम्ही फ्री देणार आहोत. पण एकच गोष्ट करा, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर जर आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करत जा. एवढेच एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. आणि आता आपल्याला लेक्चरला सुरुवात करायची आहे. बघा कोण कोण ऑनलाईन आलं आहे त्यांनी लवकर लवकर तुमचं नाव आणि तुम्ही कोणती तयारी करतात त्याची मला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यांनी सांगितल्यानंतर रेडी म्हणून हे सांगायचं म्हणजे आपल्याला लेक्चरला सुरुवात करायची आहे. बघा आजचं लेक्चर तुम्हाला कृष्णा नदीच्या पुढच्या गोष्टी सांगणार आहे. काल आपण काय केलं होतं, कृष्णा नदीच्या काय केल्या होत्या आपण गोष्टी पाहिल्या होत्या. कृष्णा नदीच्या आपल्याला आज काय करायचे आहेत, उपनद्यांची ट्रिक्स पाहायची आहे. कृष्णा नदीला कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत त्यांची आपल्याला आज ट्रिक्स पाहायची आहे. अगोदर काल ज्या गोष्टी झाल्या आहेत त्यांच्यासाठी मी एक रिव्हिजन म्हणून सांगतो. आणि जे विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर ऐकलं नसेल पाहिलं नसेल त्या लेक्चर त्यांनी काय करायचं ते लेक्चर जाऊन पाहायचं आहे. बघा काल आपण काय काय घेतलं होतं एक छोट्या स्वरूपात तुम्हाला माहिती सांगतो आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे. सगळे रेडी आहेत का? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. रेडी असाल तर लवकर लवकर सांगायचं आहे. रेडी चालेल, ओके चालेल. विद्यार्थी मित्रांनो बघा आपण सुरुवात केली होती कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो, महाबळेश्वर येथे सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे. आता महाबळेश्वर म्हणजेच काय, महाबळेश्वर, बळेश्वर म्हणजेच काय, बळीराम. महाबळेश्वर म्हणजे कृष्णाचा मोठा भाऊ कोण होता, बळीराम होता. म्हणजे बळेश्वर म्हणजेच बळीराम. तर कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे, महाबळेश्वर येथे, असंच आपण ते लक्षात ठेवलं होतं. नंतर त्याच्यानंतर बघितलं होतं की महाबळेश्वर येथे कोणत्या कोणत्या 5 नद्या मिळतात किंवा 5 नद्यांचा उगम कुठे कोणता होतो, तर त्या आहेत कृष्णा, सावित्री, गायत्री, कोयना आणि वेना. या 5 नद्यांचा काय झाला होता, महाबळेश्वर येथे उगम झाला होता. तुम्हाला याची मी छोटी ट्रिक सांगितली होती की एक कृष्णा नदी म्हणजे काय, एक कृष्ण भगवान आहेत आणि कृष्ण भगवान काय करतात, सावित्री आणि गायत्री या दोन गवळणींची काय करतात, वेणींची काय करतात, गाठ बांधतात. म्हणजे सावित्री गायत्री झाली, वेणा म्हणजे वेणी, वेणींची गाठ बांधतात. आणि का गाठ बांधतात, कारण त्या गात नसतात. गायना म्हणजेच कोयना, कोयना कोयले कोयल प्रमाणे ते गात नसतात, त्याच्यामुळे ते काय करतात, ते कृष्ण त्यांची वेणीची गाठ बांधतो. अशा स्वरूपात महाबळेश्वरच्या 5 नद्या आपण पाहिल्या होत्या. कोणत्या कोणत्या ते तुम्हाला सांगितल्या मी आता, कृष्णा, सावित्री, गायत्री, कोयना आणि वेणा. तर अशा स्वरूपात तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या होत्या. आता आपण त्याच्यानंतर बघितलं होतं की कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यातून वाहते. परत 2 जिल्ह्यातून वाहते, कोणत्या कोणत्या, सांगली आणि सातारा या 2 जिल्ह्यातून वाहते. आणि त्याचबरोबर काय होतंय, कोल्हापूरची जी पंचगंगा नदी आहे सगळ्यात महत्वाची नदी, तिला जीवनवाहिनी म्हणतात. त्या पंचगंगा नदी कशी बनली होती, ते 5 नद्या कोणत्या कोणत्या होत्या, कुंभी, सावित्री, सरस्वती, तुळशी, भोगावती आणि कासारी. या ज्या 5 नद्या होत्या त्या 5 नद्या मिळून काय झालेली, ही पंचगंगा नदी तयार झालेली आहे. तर या पंचगंगा नदीसाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, ती ट्रिक्स पण खूप मजेशीर होती. त्या ट्रिक्स नुसार तुम्हाला या 5 नद्या लक्षात ठेवता येतील. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे सरस्वती नावाची नदी ही गुप्त नदी म्हणून मानली जाते. तर कशा स्वरूपात तुम्हाला गोष्ट सांगितली होती लवकर लवकर सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मी आता तुम्हाला काय करणार आहे, आज हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर सगळ्या तापी नदी, कृष्णा नदी, परत अजून कोणती राहिली आहे, गोदावरी नदी, या सगळ्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. आज बघणार आहे की तुम्हाला ट्रिक्स समजले आहे का किंवा स्मार्ट पद्धतीने अभ्यास तुम्ही करायला सुरुवात केली आहे का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं होतं, 5 नद्या बघितल्या होत्या, कोणत्या कोणत्या, कुंभी, सरस्वती, तुळशी, भोगावती आणि कासारी. आता विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा कसा होतो, तुम्हाला कोणतीच ट्रिक्स अशी पाठ करायची गरज लागणार नाही. आपल्याला काय करायचं, गोष्टीनुसार त्या काय करायच्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे बघा एक पंचगंगा कशी तयार झाली होती, पंचगंगासाठी आपण एक कुंभकर्णाची गोष्ट व्हायची होती. कुंभकर्ण म्हणजेच कुंभी नदी. कुंभकर्ण काय करतो, वरदान मागतो. वरदान मागायच्या वेळेस सरस्वती माता काय करतात, सरस्वती माता काय करतात, तुळशीचं रूप घेतात आणि तुळशीचं रूप घेऊन काय करतात, त्याच्या जिभेवर बसतात. जिभेवर बसल्यानंतर काय होतात, तो वरदान काय मागतो, मला 6 महिन्याचं काय करा,
मला 6 महिन्याचं झोपीचं वरदान द्या. मग तो काय करतो, असे भोग भोगत राहतो, म्हणजे भोगावती, म्हणजेच पूर्ण आयुष्यभर तो भोग भोगत राहतो. आणि तो शेवटी मग त्याला सरस्वती माता म्हणते, बाबा सॉरी मी तुला चुकले. कारण का सॉरी म्हणतात सरस्वती माता, कारण सरस्वती मातांनी त्याचा छळ केलेला असतात, त्याच्यामुळे त्या सॉरी म्हणतात. म्हणून का सारी नावाची एक नदी आहे. तर आणि त्या त्याच्यानुसार तो काय करतो, कुंभकर्ण त्यांना त्या सरस्वतीला शाप देतो की तू गुप्त होशील, म्हणून ती गुप्त नदी म्हणून ओळखली जाते. अशानुसार आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार किंवा गोष्टीनुसार या दोन गोष्टी बघितल्या, त्या कोणत्या कोणत्या, पंचगंगा आणि महाबळेश्वर येथे त्या 5 नद्या मिळतात, त्याच्यानुसार आपण ह्या गोष्टी पाहिल्या होत्या. तुम्हाला या गोष्टी नक्कीच आवडल्या होत्या. काल बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला खूप छान छान प्रतिक्रिया दिल्या, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे, सगळे रेडी असाल तर आज आपल्याला काय करायचंय, पुढच्या गोष्टी पाहायच्या आहेत, त्या म्हणजे कृष्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा कृष्णा नदी कशी वाहते, या साईडला अशी कृष्णा नदी वाहते, म्हणजे या साईडला वाहत असताना या हाताने मिळणाऱ्या नद्या कोणत्या असणार आहेत, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की या हाताने मिळणाऱ्या नद्या ह्या कोणत्या हाताने मिळणारी, कोणत्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या असणार आहेत, आणि या हाताने मिळणाऱ्या किंवा या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या कोणत्या किनाऱ्यांनी असणार आहेत. बघा सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मुख्य नदी जी असते, मुख्य नदीचा काय करायचा असतो, अगोदर दिशा लक्षात घ्यायची असते. मुख्य नदीची दिशा या साईडला आहे, म्हणजे या साईडला असताना समजा की एक्झाम्पल घ्या की तुम्ही त्या साईडला बघत आहात, मग त्या साईडला बघत असताना ही साईड कोणती असणार आहे, उजवी साईड असणार आहे, आणि ही साईड कोणती असणार आहे, डावी साईड असणार आहे. म्हणून त्याच्यानुसारच तुम्हाला लक्षात येईल की या साईडने मिळणाऱ्या कोणत्या असणार आहेत, उजव्या किनाऱ्यांनी, आणि या साईडने मिळणारे असणारे डाव्या किनाऱ्याने. अशा स्वरूपात तुम्हाला उजवा आणि डावा किनारा समजला. त्याच्यानुसार बघा ही जी कृष्णा नदी आहे, कृष्णा नदीचा इथं संगम झालाय, इथे उगम झालेला आहे, महाबळेश्वर तिचा उगम झालाय, आणि बंगालच्या उपसागरात तिचं काय झालेलं आहे, तर संगम म्हणजेच तिथे जाऊन ती मिळालेली आहे. आता बघा तुम्हाला याच्यानुसार काय करणार आहे, आता मी ट्रिक्स सांगणार आहे, या ट्रिक्स नुसार तुम्हाला या सगळ्या नद्या आता तोंडपाठ होणार आहेत. लवकर लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कोण कोण रेडी आहे. आता तुम्ही रेडी म्हणलात की तुम्हाला काय करणार आहे, मी शॉर्ट ट्रिक्स सांगणार आहे. सगळे रेडी आहात का, लवकर 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 मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. रेडी असताल तर लवकर लवकर रेडी म्हणून मला बटनवर रेडी सांगायचं आहे, थंबनेल पाठवायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला ट्रिक्स सांगतो. तोपर्यंत मी काय करतो, तुम्हाला ह्या काय करतो, नद्या वाचून दाखवतो. कोणत्या कोणत्या आहेत बघा, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या आहेत त्या म्हणजे वारणा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी आणि पंचगंगा. ही काय झाल्या, 7 उपनद्या आहेत, त्या आहेत उजव्या किनाऱ्याने, आणि डाव्या किनाऱ्याने कोणत्या कोणत्या आहेत, नंदला, अग्रणी आणि एरळा. ह्या ज्या 3 नद्या आहेत त्या कोणत्या, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या आहेत. बघा इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की या ज्या किनाऱ्याने आहेत त्या म्हणजे उजव्या किनाऱ्याने, आणि या किनाऱ्याने आहेत त्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या आहेत. बघा तुम्हाला ट्रिक्स सांगायची का, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सगळ्यात सुरुवातीला आपण उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या पाहणार आहोत, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्यांची ट्रिक्स पाहणार आहोत. आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या कड थोडं बारकाईने बघा, तुम्हाला काय होईल, दूध बॅग असते बघा, सगळे दूध पितात आपण, जे घरी आपण दूध बॅग आणतो बघा, दुकानातून दूध बॅग आणतो, त्या दुधांच्या सगळ्या पिशव्यांची नावे किंवा तुम्ही त्या दुधाच्या पिशव्या, दुधांच्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांची नावे कशा असतात, दूध बॅगची नावे, त्या सगळ्या नद्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. आणि कृष्णा बघा, कृष्ण भगवान कोण होते, स्वतः गायी सांभाळायचे, स्वतः ते काय गवळ्यांसोबत त्यांचे मित्र असायचे, त्याच्यामुळे कृष्ण भगवान पण एक दूधवाले होते. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवू शकतात की कृष्ण भगवान पण एक दूध विकायचे, आणि दुधाचं ते काय करायचे, दुधाच्या ह्याच्यानुसार त्यांच्या नद्या पण, कृष्णा नदीच्या पण आपल्याला नद्या कशा पाठ करायच्या, आपल्याला डोक्याला टेन्शन नाही घ्यायचं. कृष्ण म्हणजे कृष्णा नदी म्हणजेच एक समजायचं कृष्ण भगवान. कृष्ण भगवान कोण होते, ते काय होते, एक गायी सांभाळणारे होते. गायी सांभाळणारे म्हणजे गायी काय करत असते, दूध देत असते, आणि दूध देण्यापासूनच या सगळ्या नद्या आता तोंडपाठ होणार आहेत. बघा आता वारणा, वारणा नावाचं बघा, वारणा म्हणताना तुम्हाला काय वाटतंय, वारणा नावाचं एक दूध बॅग आहे. दूध बॅग तुम्ही जर दुकानात जाऊन बघितलं असेल, कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या दूध बॅग फेमस आहेत. कोणता, वारणा आणि कोयना नावाच्या ह्या दूध बॅग आहेत, वारणा कोयना नावाच्या दूध बॅग आहेत. दूधगंगा, दूधगंगा म्हणताना स्वतःच दूध आहे, म्हणजेच काय, कृष्ण भगवान दूध देत असतात, म्हणजेच काही दूधगंगा पण कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयना आणि वारणा काय झाल्या, या दूध बॅग आहेत, म्हणजे दुधाच्या संबंधित आहेत, म्हणजे ही पण कृष्णा नदीची उपनदी झाली. वेदगंगा, वेदगंगा नावाची पण दूध बॅग आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, तुम्हाला वेदगंगा नावाची पण एक दूध बॅग
अशा स्वरूपात तुम्हाला दूध बॅगचे प्रोडक्ट तुम्हाला भेटतील. व वेद गंगा नावाची एक दूध बॅग आहे. नंतर बघा घटप्रभा. घटप्रभा म्हणताना काय वाटते, घटप्रभा म्हणजेच काय वाटतं तुम्हाला, घटप्रभा घटप्रभा म्हणताना काय वाटतं लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. घटप्रभा म्हणताना म्हणजे प्रभा म्हणजेच काय, प्रभा म्हणजे काय, प्रभात. प्रभात म्हणजे सकाळी. सकाळी माहिती तुम्हाला कोण येत असतं, दूधवाला येत असतो, म्हणजे आपले कृष्ण भगवान सकाळी सकाळी येऊन काय करत असतात, दूध असतात, म्हणजे घटप्रभा. घटप्रभा म्हणजे प्रभात. प्रभा म्हणजेच काय, प्रभात म्हणजे की सकाळी. तर प्रभातच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस काय होत असतात, काय होत असतात, हे दूध देत असतात, म्हणजे घटप्रभा झालं. नंतर बघा पुढची नदी आहे ताम्रपर्णी. ताम्रपर्णी म्हणजेच काय, ताम्र म्हणजेच काय, अंधार. ताम्र म्हणजे अंधार असतो आणि पर्णी म्हणजेच पाणी. अंधारात पाणी कोण मिसळत असतं तुम्हाला माहिती आहे की, दुधात पाणी कोण मिसळत असते, तर दूधवाले काय करत असतात, दुधामध्ये सकाळच्या अंधारामध्ये पाणी मिसळत असतात, म्हणजे ताम्रपर्णी. ताम्रपर्णी म्हणजे ताम सकाळच्या अंधारात पाणी मिसळ. कोणी मिसळलं, तर दूधवाल्याने मिसळलं, म्हणजे ही दुधाशी संबंधित नदी आहे, म्हणजेच कृष्णाच्या कृष्णा नदीची ही उपनदी आहे. पंचगंगा. आता पंचगंगा म्हणजेच काय, पंचामृत. पंचामृत बनवतो तुम्हाला माहिती आहे, पंचामृत बनवतो आणि पंचगंगा म्हणताना काय वाटते, पंचामृत. आणि पंचामृत बनवताना माहिती आहे तुम्हाला कृष्ण भगवान काय करत असतात, पंचामृत बनवताना दूध टाकत असतात. म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला या सात नद्या काय होतील, लक्षात येतील की बघा सात नद्या कोणत्या कोणत्या, त्या वारणा. वारणा म्हणजेच काय, दुधाचा एक प्रोडक्ट आहे, दुधाचं नाव आहे वारणा दूध, कोयना दूध. म्हणजे नंतर दूधगंगा. दूधगंगा पण काय, दूधच आहे, म्हणजे दूधगंगा. नंतर वेदगंगा. वेदगंगा पण एक दुधाचा प्रोडक्ट आहे. नंतर घटप्रभा. घट म्हणजे काय, घटप्रभा म्हणजे प्रभा म्हणजे प्रभात. प्रभात नावाचं पण एक दूध ब्रँड आहे, तुम्हाला माहितीच आहे. किंवा प्रभात म्हणजे काय, सकाळी. सकाळी कोण येत असतं, तर दूधवाला येत असतो. किंवा ताम्रपर्णी. ताम्रपर्णी म्हणजे ताम्र म्हणजेच अंधार, पर्णी म्हणजे पाणी. अंधारात पाणी कोण मिसळत असते, तर दूधवाला मिसळत असते. आणि पंचगंगा. पंचगंगा म्हणताना काय वाटते, पंचामृत. तर पंचामृतात काय लागत असते, दूध लागत असते. कृष्ण भगवान त्याच्या पंचामृत बनवताना दूध टाकत असतात. म्हणजे तुम्हाला कृष्णा नदीच्या या सात नद्या आता काय झालेल्या, तोंडपाठ झालेल्या असणार आहेत. आणि कृष्णा नदीच्या उपनद्या कशा लक्षात ठेवल्या आपण, दुधाच्या संबंधात लक्षात ठेवल्या. आता तुम्हाला प्रश्न विचारला कोणी की रे बाबा दूधगंगा नावाची उपनदी कोणाची आहे, लगेच बघा तुम्हाला प्रश्न विचारला कोणी, दूधगंगा नावाची उपनदी, दूधगंगा नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे. आता दूधगंगा म्हणताना तुम्हाला काय वाटते, दूधगंगा म्हणजेच दूध आहे. आणि दूध कोण देत असते, कृष्ण भगवान, कारण ते गवळी असतात, त्याच्यानुसार ते दूध देत असतात, म्हणजेच कृष्ण भगवान दूध देत असतात, म्हणजेच ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला पंचगंगा, पंचगंगा नावाची उपनदी कोणाची, पंचगंगा म्हणताना तुम्हाला लगेच लक्षात, पंचगंगा म्हणजे पंचामृत. आणि पंचामृत कोण बनवत असते, कृष्ण भगवान, त्याच्यासाठी ते दूध टाकत असतात, म्हणजे पंचामृत म्हणजेच पंचगंगा ही कोणाची उपनदी असणार आहे, तर कृष्णा नदीची उपनदी असणार आहे. वारणा. वारणा म्हणताना तुम्हाला काय लगेच लक्षात येईल, वारणा, वारणा, कोयना या ज्या नद्या आहेत, किंवा या वारणा नावाची नदी आहे, किंवा वारणा ही काय आहे, तर एक दुधाचा प्रोडक्ट आहे, दुधाची बॅग आहे. वारणा नावाचं दूध खूप फेमस आहे, तर वारणा म्हणजेच काय, दुधाची बॅग. आणि दूध कोण देत असते, तर कृष्ण भगवान. तर अशा तुम्हाला स्वरूपात तुम्हाला वारणा नदी पण लक्षात ठेवता येईल. अजून बघा पुढच्या नद्या आहेत ताम्रपर्णी. ताम्रपर्णी म्हणताना तुम्हाला लक्षात येईल, ताम्रपर्णी, ताम्र म्हणजेच काय, अंधार. आणि पर्णी म्हणजे पाणी. अंधारात पाणी कोण मिसळत असते, दूधवाला मिसळत असतो. आणि दूध म्हणलं कीच कोण असणार आहे, आपली कोणती नदी असणार आहे, कृष्ण भगवानची. म्हणजे दुधाच्या सगळ्या नद्या कोणाच्या असणार आहेत, कृष्णा नदीच्या उपनद्या असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक्स कशी वाटली तर मला लवकर लवकर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा नदीच्या आपण नद्या तोंडपाठ करत आहोत, त्याच्यामध्ये आपण उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या पाहिल्या, याचप्रमाणे आता डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या आपण पाहणार आहोत. तुम्हाला तोपर्यंत मला लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला ज्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या पाहिल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे त्या डाव्या किनाऱ्याने, त्याची जर तुम्हाला गोष्ट समजली, या सात अन तीन दहा नद्या तुम्हाला आता तोंडपाठ होणार आहेत. सात अन तीन दहा नद्या म्हणजे कृष्णा नदीच्या सगळ्या नद्या तुम्हाला तोंडपाठ होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो याच्यानुसार बघा आपल्याला काय काय होणार आहे, बघा याच्यानुसार आपल्याला काय काय लक्षात येणार आहे. बघा आपण तापी नदी आपण एक दोन दिवस अगोदर तापी नदीच्या जवळजवळ 30 नद्या बघितल्या होत्या, तापी नदीच्या त्या गाडगेबाबाच्या गोष्टीनुसार आणि भोलेश्वराच्या गोष्टीनुसार तापी नदी बघितली होती. गोदावरी नदीच्या जवळजवळ आपण 10 ते 12 नद्या बघितल्या होत्या, तर 12 नद्या गोदावरीच्या कशा बघितल्या होत्या, आपण गोदावरी नवरी
बायको आणि प्रवरा बाय नवरा गोदावरी नवरी आणि प्रवरा नवरा या नवरा बायकोच्या गोष्टीनुसार आपण गोदावरी नदीच्या गोष्टी बघितल्या होत्या. नंतर आपण बघितल्या कृष्णा नदी. कृष्णा नदीच्या आपण काय केल्या, आता आपण 10 नद्या बघत होतो. 10 नद्या कशानुसार बघितल्या, कृष्ण भगवानुसार बघितल्या होत्या. कृष्ण भगवान म्हणजेच कोण असतात, कृष्णा नदी, याच्यानुसार आपण सगळ्या नद्या बघितल्या होत्या. नंतर आपण पंचगंगा नदी बघितल्या होत्या, 5 नद्या. पंचगंगाच्या 5 नद्या कशा लक्षात ठेवल्या, कुंभकर्णाच्या गोष्टीनुसार. किंवा महाबळेश्वरच्या 5 नद्या आपण उगमना पावणाऱ्या कशा बघितल्या होत्या, कृष्ण काय करत असत, सावित्री आणि गायत्रीची वेणी बांधत असत, त्या गोष्टीतून बघितल्या होत्या. म्हणजे याच्यानुसार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजत आहे का, तर हळूहळू आपण महाराष्ट्रातल्या सर्व नद्या तोंडपाठ करत आहोत. तुम्हाला आता अभ्यासामध्ये टेन्शन राहणार नाही, अभ्यास करण्याची चिंता राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात अभ्यास करा, तुम्हाला एक पण प्रश्न चुकणार नाही आणि पैकीच्या पैकी तुम्हाला परीक्षेत मार्क मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंतच्या गोष्टी तुम्हाला समजल्या का, लवकर लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध करत आहोत. बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या रिक्वेस्ट पण आहेत, सर तुम्ही फीस घ्या, तुम्ही फीस घेऊन पण आम्हाला शिकवा, तरी आम्ही शिकायला तयार आहोत. तुम्ही खूप छान प्रकारे शिकवतात, खूप सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात. तुम्ही फीस घेऊन शिकवलं तरी चालेल, पण विद्यार्थी मित्रांनो आम्ही फीस घेणार नाहीत. कारण विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडीच खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना माहीत आहे की लॉकडाऊनमुळे किंवा कोरोना व्हायरसमुळे खूप साऱ्या पैशांचे रोजगारांचा प्रश्न उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला पण पैसे नसतात, घरच्यांचे पण प्रश्न पैशाचे प्रश्न असतात. त्याच्यामुळे तुम्हाला गरीब विद्यार्थी भरपूर आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडून 1 रुपयाचा पण अपेक्षा करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे की आम्हाला सपोर्ट कसं करायचं आहे, की आम्हाला असं सपोर्ट करा की हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. याच्यामध्ये तुम्हाला पैसे लागणार नाहीत आणि आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचून बघा. अशा स्वरूपात तुम्ही आम्हाला एवढंच फायदा आहे आमच्यासाठी पण की तुम्ही शेअर जर लाईक केलं व्हिडिओ तर आम्हाला पण छान वाटेल आणि आम्हाला पण ते बरं वाटेल. तर अशा स्वरूपात शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं तुम्ही वाचून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या मित्रांना पण आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं नक्कीच सांगा. याच्यानुसार तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करत राहतो. याच्यामध्ये पैशांचा एक पण पैसा आम्हाला नको, तुमच्या फीस आम्हाला नकोय, फक्त तुम्ही आम्हाला अशा स्वरूपात सपोर्ट करा, आपण सगळेच काय करणार आहोत अशा स्वरूपात पुढे जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तर अशा स्वरूपात आपण काय केलं होतं, आतापर्यंत बघितलं होतं कृष्णा नदीच्या आपण उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या पहिल्या होत्या, तर आता आपल्याला डाव्या किनाऱ्याच्या मिळणाऱ्या नद्या आपण पाहणार आहोत. तर याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे रोहिदास चौंदे सरांचं खूप छान स्वरूपात सपोर्ट आहे. तुम्ही सर स्वतः एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देतात. दररोज सरांचे 2-2, 3-3 लेक्चर असतात, ते पण लेक्चर तुम्ही पाहत जा आणि जर तुम्हाला जर शक्य झालं तर तुमच्या सगळ्या मित्रांना ते शेअर कर जा. कारण सर एवढी खूप मेहनत घेत आहे तुमच्यासाठी, तुम्ही पण सरांसाठी त्यांचे व्हिडिओ नक्कीच पाहत जा, लाईक कर जा आणि शेअर पण कर जा. कारण सर खूप छान स्वरूपात माहिती देतात, खूप छान स्वरूपात शिकवत असतात. अशा स्वरूपात तुम्ही सरांना पण एकदम सपोर्ट करा, सर पण तुम्हाला सपोर्ट करत आहेत. तर बघा आता पुढच्या नद्या आहेत त्या म्हणजे डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, नंदला, अग्रणी आणि एरळा. या 3 नद्या तुम्हाला डाव्या किनाऱ्याने काय होणार आहेत, कृष्णा नदीला मिळणार आहेत. या 3 नद्या लक्षात आल्या की तुम्हाला सगळ्या काय होणार आहेत, नद्या तोंडपाठ होणार आहेत. कोणत्या कोणत्या, नंदला, अग्रणी आणि एरळा. बघा नंदला म्हणजेच काय, नंदला, नंदला म्हणताना नंदलाला आपण म्हणत नाही का यशोदे का नंदलाला कृष्णा काय, ते गाणं आहे बघा तुम्हाला माहित असेल यशोदेचा कृष्ण नंदला. तशा स्वरूपात नंदला नावाचा एक नदी आहे ती आपण लक्षात लावू शकतो. नंदलाला म्हणजेच कोण, यशोदेचा कृष्ण असतो. ती म्हणजेच काय होईल, कृष्णा नदीची ही काय झाली, अग्रणी. अग्रणी म्हणजेच काय, आग्रह. ते बघा तुम्ही एक डोळ्यापुढे चित्र आणा की एक कृष्ण भगवान होते आणि कृष्ण भगवान काय होते, नंदलाला होते. आणि त्याला काय करायचे, ते काय करायचे, गाणं म्हणायचे. गाणं म्हणून काय करायचे, प्राणी जे प्राणी होते किंवा इतर त्यांचे जे कोणी मित्र होते त्यांचे सगळ्यांना काय करायचे, येरा पिसा म्हणजे त्यांना येड लावायचे. एवढा वेळ लावायचे की त्यांच्या गाण्याच्या बासरीच्या आवाजावर सगळे पशु पक्षी त्यांच्या जवळ यायचे. तर अशा स्वरूपात त्यांना सगळे त्यांचे मंत्रमुग्ध होऊन त्यांचं गाणं ऐकायचे आणि येरे व्हायचे.
म्हणजे येरळा, येरळा म्हणते काय वाटते, येरळा लळा लावणे, म्हणजे आपण लळा लावणे म्हणजेच काय, एकदम त्यांची काय होणार, त्यांची त्यांची एकदम गाणे ऐकण्यासाठी खूप त्यांचं असं आपण म्हणतो ना येडा लळा लावणे, आपण एखाद्या गोष्टीचं लळा लागणे, तर अशा स्वरूपात हे नंदलाला कृष्ण भगवान काय करायचे, सगळ्यांना बासरी वाजून काय करायचे, वेडे पिसे बनवायचे. मग तुम्हाला याच्यानुसार गोष्टीनुसार समजलं असेल, नंदला म्हणजेच नंदलाला कोण होते, कृष्ण भगवान. अग्रणी म्हणजेच काय, आग्रह करायचे, सगळे त्यांना आग्रह करायचे की कृष्ण भगवान तुम्ही गाणं गा, गाणं गा, आणि सगळे ते गाणं गायल्यानंतर सगळे त्यांचा त्यांचा येरा लळा लागायचा, म्हणजे ते येडे पिसे व्हायचे सगळेच, आणि कृष्ण भगवानाचे काय करायचे, गाणे ऐकत बसायचे. तर अशा स्वरूपात तुम्हाला गोष्ट समजलीच असेल विद्यार्थी मित्रांनो. बघा आता तुम्हाला याच्यानुसार कोणत्या कोणत्या गोष्टी समजल्या ते मला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. याच्यानुसार तुम्हाला मी आता प्रश्न विचारणार आहे, प्रश्नामध्ये तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहेत. कोणत्या कोणत्या नद्या बघितल्या आपण, कृष्णा नदीच्या उजव्या किनारीने आणि डाव्या किनाऱ्याच्या नद्या आपण पाहिल्या. तर तुम्हाला आजची गोष्ट, 10 नद्यांची गोष्ट, कृष्णा नदींची गोष्ट कशी वाटली लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर अशा स्वरूपात आपल्याला सगळ्या गोष्टी, सगळ्या नदी प्रणाली पाठ करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असंच दररोज संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह लेक्चर होणार आहे, तुम्ही नक्कीच पाहत जा. अशा स्वरूपात महाराष्ट्राचा सगळा भूगोल आपण कव्हर करणार आहोत, ते पण विनामूल्य, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. तर तुम्ही फक्त एकच काम करत जा, संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह येत जा आणि आपले शॉर्ट ट्रिक्सचे लेक्चर पाहा जा. आपले हे शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोल आहे, शॉर्ट ट्रिक्स इतिहासाचं पुस्तक आहे, शॉर्टकट मराठी व्याकरण आहे आणि भूगोलाचं शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक आहे. हे भारत आणि जगाचं शॉर्ट ट्रिक्सचं भूगोलचं पुस्तक आहे. हे बाजारात सगळीकडे उपलब्ध आहे, तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉनवर पण उपलब्ध आहेत, तुमच्या बुक सेंटरवर, सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या बुक सेंटरवर, तालुक्याच्या लेवलला पण हे बुक सेंटरवर आपले पुस्तकं उपलब्ध आहेत. तर तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या. आता तुम्हाला थोडे छोटे छोटे प्रश्न विचारतो, तर त्याचे तुम्हाला उत्तर देता येतात का ते पाहणार आहे. नंदला नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे सांगा लवकर लवकर. नंदला, नंदला म्हणताना तुम्हाला काय वाटतंय, नंदला म्हणजेच नंदलाला, नंदलाला, नंदलाला कोण होतंय, कृष्ण भगवान. नंदलाला म्हणजेच कृष्ण भगवान होते, म्हणजे ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तुम्हाला अजून कोणी प्रश्न विचारला, अरे बाबा सांग बाबा दूधगंगा नावाची उपनदी कोणाची आहे, दूधगंगा, लगेच कमेंट बॉक्स मध्ये लवकर लवकर कमेंट करायचं. दूधगंगा म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, दूधगंगा म्हणजेच काय, दूध विकणारे कोण होते, कृष्ण भगवान, म्हणजेच दूधगंगा नदी कोणाची उपनदी आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. कृष्णा नदीचा उगम कोण कोठे होतो, कोणत्या जिल्ह्यात होतो आणि कोठे होतो लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो, महाबळेश्वर येथे होतो. आणि महाबळेश्वर म्हणताना तुम्हाला काय वाटतंय, महाबळेश्वर, महा म्हणजेच मोठा, बळेश्वर म्हणजे बळीराम, मोठा मोठा बळीराम कोणाचा होता, भाऊ कोणाचा होता, तर कृष्ण भगवानचा होता. म्हणजे कृष्णा नदीची उपन कृष्णा नदीचा उगम कुठे झालाय, महाबळेश्वर येथे झाला आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कृष्णा नदी कोणत्या 2 जिल्ह्यातून वाहते, मला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. कृष्णा नदी कोणत्या 2 जिल्ह्यामधून वाहते, कृष्णा नदी कोणत्या 2 जिल्ह्यातून वाहते लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कृष्णा नदी कोणत्या 2 जिल्ह्यातून वाहते, बरोबर सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यातून ती वाहते, बरोबर आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कृष्णा नदी कोणत्या 4 जिल्ह्यात कोणत्या 4 राज्यातून वाहते किंवा कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते, मला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कृष्णा नदी कोणत्या 4 राज्यातून वाहते, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, या 4 राज्यातून काय होते, कृष्णा नदी वाहते. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कृष्णा नदी ची जी उपनदी आहे पंचगंगा नदी, ती पंचगंगा नदी कोणत्या 5 नद्यांनी बनलेली आहे आणि त्यातली गुप्त नदी कोणती, लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कोण सगळ्यात अगोदर सांगणार आहे त्याला मी चॉकलेट पाठवणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी लवकर उत्तर दिले त्याला मी कॅडबरी आज सिल्क पाठवणार आहे, सिल्क त्यांच्या घरी मी पोस्ट करणार आहे. लवकर लवकर मला सांगायचं आहे की तो जो पंचगंगा नदी आहे ती कोणत्या 5 नद्यांनी बनलेली आहे, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आपली शॉर्ट ट्रिक्सचे लेक्चर आवडले असतील, तुम्हाला तर खरंच तुम्हाला छान वाटले असतील, तर सगळ्यांनी मला एक एक कॅडबरी चॉकलेट माझ्या घरी पाठवायचं आहे, पुण्यामध्ये मला पाठवायचं आहे. कॅडबरी चॉकलेट मला हवं आहे. जर तुम्हाला आवडले असतील लेक्चर तरच पाठवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, कॅडबरी चॉकलेट मला हवं आहे सगळ्याकडून. आणि हसत खेळत अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे.
आहे. बरोबर, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी बरोबर उत्तर सांगितलं आहे. पंचगंगा नदी कोणत्या कोणत्या पाच नद्यापासून बनली आहे लवकर लवकर सांगितलं, बरोबर उत्तर सांगितलंय. कुंभी, सरस्वती, तुळशी, भोगावती, कासारी, आणि यातली सरस्वती नदी ही गुप्त नदी मानली जाते. बरोबर उत्तर देत आहेत सगळे विद्यार्थी मित्रांनो लवकर लवकर. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाबळेश्वर येथे, महाबळेश्वर येथे कोणत्या कोणत्या पाच नद्यांचा उगम होतो, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. महाबळेश्वर येथे कोणत्या पाच नद्यांचा उगम होतो तर लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या अडचणी असतील तर मला या कॉन्टॅक्ट नंबर, या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर मला लवकर लवकर सांगायचं आहे महाबळेश्वर येथे कोणत्या पाच नद्या उगम पावतात, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बरोबर उत्तर देत आहेत विद्यार्थी मित्र तालीन, कृष्णा, सावित्री, गायत्री, कोयना आणि वेना, या पाच नद्यांचा काय होतो तिथे उगम होतो. बरोबर उत्तर सांगितलं आहे सगळ्यांनीच, कृष्णा नदीचा उगम. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपले शॉर्ट ट्रिक्सचे लेक्चर कसे वाटत आहेत ते पण मला लवकर लवकर सांगायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त जेवढा अभ्यास करतात, हसत खेळत अभ्यास करतात आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास करतात तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. हसत खेळत अभ्यास करा, कोणी टेन्शन घेऊ नका, रट्टा मारायचा प्रयत्न करू नका. कारण 4 ते 5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात, 4-4, 5-5 लाख विद्यार्थी बसून ते 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास करतात. मग त्यांची जर बराबरी करायची असेल तर आपल्याला असं शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास करावाच लागेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले हे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक वाचून बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर कसं वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आज आपण येथेच थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.